अंबरनाथ शहरातील कोविड रुग्णालयातील रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार उघड करताना अंबरनाथचे मनसे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी या षडयंत्रात अडकले. त्यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या डेंटल कोविड रुग्णालयातून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार होत असून ते अधिक किमतीने विकले जात असल्याचा प्रकार अंबरनाथ मनसे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांनी उघडीस आणला होता. यात एक महिला व अँब्युलन्स चालक याला अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या कबुली जबाबानुसार मनसे शहर अध्यक्ष कुणाल भोईर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या कामासाठी खंडणी मागितली होती, ती दिली नाही म्हणून मला सदर गुन्ह्यात अडकवले. त्यानुसार पोलिसांनी भांडवी कलम 385-120 नुसार कुणाल भोईर गोडसे सहस्रबुद्धे आणि इतर गुन्हा नोंद केला आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सुरेश जगताप ठाणे.